धामणगाव बडे येथील राज्य छत्रपती महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना व उद्घाटन संपन्न. स्थानिक धामणगाव बडे येथील राज्य छत्रपती महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना व उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्राध्यापक उमेश दैवे लाभले होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक अविनाश मेश्रम सर यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर प्राध्यापक गोविंद गायकी, डॉक्टर गजानन वानखेडे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक भगवान गरुडे यांनी केले. राज्यशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या अंतर्गत शैक्षणिक सत्र 22-23 विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याविषयी देखील माहिती देण्यात आली. यामध्ये विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन होणार असून प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राध्यापक उमेश दैवे म्हणाले की आज भारतातील प्रत्येक नागरिकाला राज्यशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला इतर देशांचे संविधान व भारतीय संविधान यांची जाण होते व एक सुजाण नागरिक म्हणून राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व त्याची माहिती, आपले भारतीय संविधान किती मौलिक आहे याचे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले आहे. नियमांचा समुच्चय आहे, जसं आपल्याला आता बघतो आपण की थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी युनिफॉर्म मध्ये आहेत. कोड ऑफ कंडक्ट या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेत शिकायला मिळत आहे. 395 ज्या काही आपण करतो, ज्या चांगल्या गोष्टी करतो त्याच्याकरता आपल्याला जे काही पारितोषिक मिळते ते पण त्याच्यात आहे, आणि जे काही दंडनीय अपराध करतो, गुन्हे करतो त्याच्या पण सर्व किंवा मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तिथे काय हे पक्ष कसे निवडणूक लढवतात, किती टक्के मते राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायला लागते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालय प्राध्यापक वृंद, प्राचार्य व विद्यार्थी वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती.